मंडळी, आपल्या भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय हे कोणीच खात्रीनं सांगू शकत नाही, पण पुढील प्रहसनातून तुमचं खूप मनोरंजन होईल हे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो. जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि निरगसिनोद्वीर पृथ्वी प्रताप. उद्या तुमच्याकडे ना आम्ही येतो. हो उद्या उद्या. चला चल ग. छान झालं हळदी कुंकू. नाही लाडू नाही खायचा आई. अगं झालं ना हळदी कुंकू आता. नाही अगं एक तर दे लाडू तोंडात टाकायला, झाला तर कोण नाही येणार. नाही देणार आई तुम्हाला लाडू खायला, बिलकुल देणार नाही आई. अगं तुम्हाला शुगर आहे मग काय, आणि लाडू खाऊन काय होणार आहे आई, तुम्ही काय गोड होणार आहात का. एक देऊन तर बघ, मग तोंडात निसतो गोड गोड गोडच बाहेर येईल माझ्या. एक तर देऊन बघ आई. एक द्या काय तर म्हण, गोड 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 खाऊन गोल 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 झाल्यात तुम्ही. आई हे कसं नाही, मी तर काय म्हणते आई, तुम्ही ना तिखट खायला पाहिजे तिखट. कसं आहे ना ईशाला ईश मारित, म्हणून म्हटलं थोडं तिखट खाल्लं की अंगातलं सगळं तिखट हे झट्टीशी उतरून जाईल. लक्षातच नाही आलं माझ्या. काय ग, विषाला विष मारत. हो विषाला विष मारत. आई मिरच्या आणू तुम्हाला, मिरच्या चार मिरच्या आणू. मी काय म्हणते, आपण ना आईंना उद्यापासून नाश्त्याला मिरच्याच देऊया. चालतंय चालतंय. हाय का मागच्या जन्मीच्या वैरीने हाय मस्करी केली. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. मागचा जन्म, पुढचा जन्म, जन्मानंतरचा जन्म, सगळ्याची कुंडली मांडणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. माई येऊ का घरात, येऊ का माई. आ हा हा माई, गोकुळाचा भास आहे, आनंदाचा वास आहे घरात माई. सुख समृद्धी कनाकनात, कोपऱ्या कोपऱ्यात आहे माई, पण समृद्धीचा मार्ग भाग्यापर्यंत जात नाही माई. माई ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. ज्योतिषी माई, ज्योतिषी नाही माई, सिद्ध हस्त ज्योतिषी माई. 10 वर्ष रानात, 5 वर्ष वनात, 3 वर्ष हिमालयात बसून ग्रह ताऱ्यांचा अभ्यास केलेला आहे माई. हाय का, तुझा चेहरा बघून तुझ्या पत्रिकेतले तारे आणि नशिबात वाहणारे वारे सगळं सांगू शकतो माई. तुझा चेहरा मला सांगतोय तुला काहीतरी म्हणायचंय माई, खरंय का खोटाय. काय नाही म्हणायचं आम्हाला, काय धान्य भिन्न काय नाही, तुम्ही निघा. नाही माई, धान्यासाठी नाही, त्याचं लेकरू आहे माई. मी बिचारा पामर त्याचं लेकरू आहे, धान्यासाठी नाही करत, पुण्यासाठी करतो माई, लक्षात घे माई. माईचं चेहरा, माई तुझ्या चेहऱ्यावर सल, बसू का माई. बस बस बाबा. माई तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी सल दिसतीये. काय सल दिसते. हो लातवर काहीतरी रुतलेलं दिसतंय माई. माई तुझा चेहरा, हे बघ मी तुला काही विचारणार नाही, तू मला काही सांगणार नाही, पण त्यानं जे माझ्या कानात सांगितलंय ते तुझ्या समोर मांडणार आहे माई. आत्ता सांगतो माई, तुला काहीतरी त्रास आहे माई, खरंय का खोटाय. खरंय का खोटाय माई, सगळ्यांना जीव लावतेस पण तुझ्यावर कुणी जीव लावत नाही, खरंय का खोटाय माई. या घरात तू प्रेमाचा झरा आहेस पण तुझ्यावर कुणी झऱ्यासारखं बदा बदा प्रेम करत नाही, खरंय का खोटाय. खरंय बाबा खरंय. माई तुला सांगतो, सगळ्यांसाठी करतेस, सगळ्यांसाठी राबतेस, पण तुझ्यासाठी कुणी काही करत नाही, खरंय का खोटाय माई. बाबा खरंय खरंय, एकदम 100% खरंय. ए पाणी जा तू ना, पाणी चहा असेल तरी चालेल ताई. चहा असेल तर पाण्याचं नको, दुधाचा कर. पाण्यात आता पूर्वीसारखी मजा नाही, दुधात मजा आहे ताई, दुधाचा चहा कर. नाही आमच्याकडे सगळं संपलंय, दूध संपलंय, साखर संपली, सगळं संपलंय, तुम्ही निघा. आई उगाच घोळात घेतोय हा माणूस कोण. नाही ताई नाही, हिचा पसारा पाहता हिला. माई तुझा दरारा पाहता तुला घोळात घेणं अशक्य आहे माई. नाही माझं काय बाबा, म्हणचं काही म्हणत माई. तुझा चेहरा मला काहीतरी सांगतो माई. काय सांगत माई, मला खरं सांग, तुझा नवरा तुला नांदवत नाही हो की नाही. तुम्हाला कसं कळलं माई, माझ्या म्हणचं काही सांगत नाही, त्यानं जे दाखवलंय ते बोलतो माई. तुझा नवरा तुला नांदवत नाही, मला तुझा चेहरा सांगतोय, तुझा नवरा कुठेतरी गोडात गुतलेला आहे, खराय का खोटाय. ऊसाची शेती आहे, मला माहित आहे ऊसाची शेती आहे, सगळं तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय, त्यानं मला दाखवलंय ते तुझ्या समोर मांडतोय. तुझा नवरा डवरलेल्या शेतात गळू सारखा राबतोय, खराय का खोटाय. घासतोय शिंग, घासतोय शेपटी, नाचवतोय चिकला, तुड्या मारतोय, खराय का खोटाय. खरंय खरंय. आजूबाजूला गायी आहेत का बघ त्याच्या. इच
हे माझ्याकडनं वदवून घेऊ नकोस माई. सांग ना चेहऱ्यावर जेवढं लिहिलंय मी तेवढंच सांगणार माई. सांग ना बघ ना काय चेहरा सांगतो माई. तुझा नवरा तुला नांदवत नाही. बघा अहो आई तुमच्या चेहऱ्यावरच कळतय मा म्हणजे तुम्हाला नांदवणार नाहीत म्हणून. ऐका ना तो ना आधी लावतोय. ऐका ना आई सतत भस्कन अंगावर येत असता मग कसा नवरा नांदवेल तुम्हाला. आई तुमच्यासारखी बायको असेल ना तर नवरा उसातच जाईल. अजून कुठे जाईल. माझ्यासारखी बायको म्हणजे मी काय केलंय त्यांना. नाही काय त्यांना उसाचा लढा लागलाय. गेले त्याचे फोन नाही मेसेज नाही. मी असली एकटी त्यांना नाही माझी काळजी. माई एका जन्मात साता जन्माचं दुःख आलंय. मी चेहरा तुझा भोळा आहे सगळं सांगतोय मला. पण यात तुझ्या नवऱ्याचा दोष नाही. तुझं कर्म काही कमी नाही माई. सगळे मागच्या जन्मीचे भोग आहेत. म्हणजे काय व तुला सांगतो माई. मागच्या जन्मी तू फुलपाखरू होतीस. मागच्या जन्मी तू फुलपाखरू होतीस. या फुलावर न त्या फुलावर बागडायचीस. रंगी बेरंगी नाजूक फुलपाखरू होतीस माई. एक मिनिट माई इकडे ये. हा अंगारा घे. राहू दे मी येतो माई. राहू दे माई. हा अंगारा लाव. डोळे बंद कर. मन एकाग्र कर. मागच्या जन्माचं स्मरण कर. हलके हलके हात असे उडवत राहा फिरवत राहा. बघ तुला हळूहळू प्रचिती येईल. तू मागच्या जन्मी फुलपाखरू होतीस का नाही. हात हलव माई. मागच्या जन्मीचं फुलपाखरू आता अंगात येतय माई. सुरवंटाचं फुलपाखरू होताना ऐकलं होतं. हे फुलपाखराचं परत सुरवंट झालंय. आई हो ऐका ना. आई नका थै थया करू. आखी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईल. आई ऐका आई. आई थांबा ना. आई थांबा. आई थांबा. हळू हळू हळू. आई बरं वाटलं एकदम फुलपाखरासारखं. वाटलं सारखं वाटलं. पण मी मेले कशी. मेले कशी. तुमचा पुढचा जन्म मागल्या जन्मा बसला असन. कशा आहेत वहिनी माझ्या याच्यावर टपलेत. ते मरू दे. सांगा ना मी मेले कशी. माई तुला खरं खरं कारण सांगेन. माई मागच्या जन्मी जेव्हा तू फुलपाखरू बनून एका फुलावर बसली होतीस तेव्हा एका लेडीज सरड्यानं तुला मटकावलं बाई. लेडीज सरड्यानं तुला मटकावलं माई. लेडीज सरडा. हिची आई असल. सना सना रंग बदलती. माझ्या आईला सरडावण आल्या. माझी आई काय भिंतीवर अशी असते का. अशी करते का आई माझी. अशी चालते का माझी आई. कर कर सरडा कर. नाही साप बनून तुला गिळली ना तर मग नाव नाही सांगणार मी. माई माई शांत हो. माई माई असं करू नकोस. माई असं करू नकोस. करू नको. मला माझ्या सुना काय लायकीचे तुम्हाला माहिती नाही. मला सगळं माहितीये माई. मी काय माझ्या मनचं काही बोलणार नाही. लक्षात घे माझ्या समोर सगळं चित्र आहेत. त्यानं मला सगळं दाखवलेलं. मला दिसतंय तुझ्या सुना कशा आहेत. ही तुझी मोठी सुना आहे. खराय का खोटाय. तिच्या हाताला चव आहे पण हिची जीभ थोडी सैल आहे. खराय का खोटाय. खराय. हिचा नवरा हिला वश आहे पण तुझ्याविषयी मनात विष आहे. खराय का खोटाय. धाकटी सुन आहे. खरंय का खोटाय. पायाला हिच्या भिंगरी आहे. माहेरची हिला ओढ आहे. तुझ्या बारक्या पोराच्या जीवाला घोर आहे. खराय का खोटाय. खरंय खरंय एकदम खरंय. तुला सांगतो माई. या दोघी तुला सलतात. खरंय का खोटाय. खरं मनाच्या चांगल्या आहेत. मन मोकळे आहेत. प्रामाणिक आहेत. तुझ्यासाठी सगळं करतात माई. तुमच्या घरावर पापग्रहांची नजर आहे. त्यांना आपल्याला दूर करावं लागेल. आपल्याला एक पूजा घालावी लागेल माई. लक्षात घे माई. माई खरं तर तुझं म्हातार पण सुखात जाणार होतं माई. तुझा नवरा तुझ्यासोबत असणार होता. तू सुखानं नांदणार होतीस. पण दोन अनिष्ट ग्रह तुझ्या वाट्याला आले. कुठचे. येत असतील दोन अनिष्ट ग्रह. आई यांना घरातनं बाहेर काढ शापातनं मोकळ कर मला. माई शांत हो. माई ही अशांतता मिटवायची असेल तुझ्या नवऱ्याला परत आणायचं असेल तर माझा एक उपाय ऐक माई. काय करायला. जास्त काही करायचं नाही. मी सांगतो तेवढं ऐकायचं माई. मी जसं म्हंटल आपल्याला एक पूजा घालावी लागेल. एक शांती करावी लागेल. त्याच्यानंतर तुझा नवरा तुझ्या दारात असेल. लक्षात घे माई. खरं बोलतोस. चालेल. एक पूजा घातलीस तू इंग्लंडची राणी होशील माई. नाही नको बाबा. मला इंग्लंडची राणी नाही बनायची. माझा धनी आहे ना तू शेतात अडकलाय त्याला सांग त्याची राणी ही तो वाट बघते त्याची. माझ्यासारख्या सौभाग्यवतीला ना माझ्या धन्याचं कुकू त्या इंग्लंडच्या राणीच्या मुकुटापेक्षा लय मोलाचं आहे माहितीये का. त्याला सांग बाबा इथे मला आता नाही राहू देत. माई मला कळतंय माई.
मनात खोलवर काहीतरी रुतलंय, काहीतरी दुःखय मै, खराय का खोटाय? काळजी करू नकोस, मी सांगतो तेवढं करूया, आपण पूजा घालूया, तुझा धनी उसात ना असेल तसा इथं येईल, हो फक्त मी सांगेन तेवढं करावं लागेल माई तुला, मला वाटीभर तांदूळ द्यावे लागतील, डबाभर गाईचं तूप द्यावं लागेल माई, आणि 25,000 गड्डी द्यावी लागेल माई, 25,000 अत्यंत गरजेची गोष्ट आहे माई, ऐकताय शांतपणे ऐकताय, फार मोठी पूजा घालावी लागणार आहे, पूजा इथं नाही घालता येणार ताई, पूजा आपल्याला एमेजोबाच्या मंदिरात घालावी लागणार, मंदिर फार दूर आहे, ग्रीन व्हॅलीला आहे, ग्रीन व्हॅलीला एमेजोबा म्हणजे दरीत, कच्चा रस्ता आहे, जाता येता हाल होतात, त्या दरीत जाऊन मला पूजा घालावी लागणार आहे, तिकडे त्याचं मंदिर आहे, तिथं बसावं लागणार आहे, तपश्चर्या करावी लागणार आहे माई, खोटं नाही सांगत, 3 दिवस टेक्निकल करावी लागते, तांत्रिक पूजा करावी लागते माई, 3 दिवस तांत्रिक पूजा केल्यानंतर तो एमेजोबा प्रसन्न होतो, लक्षात घे माई, 2 दिवसांना अमावस्या आहे, त्याच्या आधी आपल्याला पूजा घालावी लागेल, त्याच्या तारखा फिक्स तारखा असतात, लक्षात घेताय, त्या कुणी डावलू शकत नाही, पण एकदा का तो पावला तर मग परिणामकारक ताई, नाही लगेच घालून टाक बाबा, माझा नवरा पाहिजे इथं मला, लगेच घालून टाक, मला 25,000 दे, मी तुझी ती पूजा करून टाकतो, लक्षात घे, तुझा धनी तुझ्या समोर येईल, तुझ्यासोबत नाचल गाईल नांदल, 3 सांजेची वेळ आहे माई, खोटं नाही सांगणार, 1,625 जाशील, नाही 25,000 वगैरे आहेत ना, हे गंडवतोय हा माणूस, नाही गंडवत, मला माझा नवरा पाहिजे इथं, मामांजी पाहिजेत, पण मग एवढे पैसे कुठनं देणार, माझ्या पोराने क्रेडिट कार्ड दिलंय ना मला, त्याच चालेल माई, चालेल माई, देवाच्या दारात काय क्रेडिट काय डेबिट, चालेल माई, दे, अरे नाही, माई फक्त मागे 1 3 अंकी नंबर असेल तो सांग माई, नाही 3 4 4 तो सांगायचा तो नंबर, आई नसतो सांगायचा तो नंबर, झालं का माई, एक ओटीपी येईल देवीचा, तेवढा पाठव मला, ह्याच्यावर येतो का बघा मला, ह्याच्यावर नाही येत, मी सांगते तो जो ओटीपी आहे ना तो मामांजींना येतो, मग मामांजींना बोलवा त्यांच्याकडून ओटीपी, त्यांना फोन करावा लागेल, त्यांना फोन करा, ते बरोबर ओटीपी देतील तुम्हाला, हा जरा वाट बघा, करा, हॅलो मामांजी, हॅलो, हा बेटा कशी आहे बेटा तू, मी बरी आहे मामांजी, तुम्ही बरी आहे ना, अरे मस्त, अरे काय उसाला या वेळी, काय सांगता, अरे म्हणजे टरारून एकदम, असा झाड 5-5 पेऱ्याचं ऊस, वा उसाला जोरात आहे बाई, जोरात आहे का, तू कशी आहे बेटा, मी बरी आहे मामांजी, तो सरड्या कसा आहे आपला मामांजी, नेहमीच कळत मी बरी आहे, बरी आहे, बरी आहे, मन कवडे मामांजी तुम्ही, बर ऐका, आम्ही सगळं आमचं बरं चाललंय, आईंच डोकं नाही काम करत, तिला ऐका डोकं मामांजी, ऐकत्यात ऐकत्यात, ऐकू दे म्हणूनच बोलली तुम्ही, बर 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 ऐका माझ, मी काय म्हणते मामांजी, इथं इथं एक बुवा आलाय कोणतरी ज्योतिष आहे, आणि तो आहे ना 25,000 रुपये मागतोय, बरं कायचे 25,000 तर तुम्हाला इथं परत आणायचे, हा आता ह्याला सांगा क्रेडिट कार्ड देत्यात आई, डोकं फिरलं का त्या गाठुडीच, ऐकते, अरे तो कोण मुडे आहे तो, त्याच्या कुठं नादी लागते म्हणून, फोन देते मी देते, एक मिनिट, नमस्कार दादा, ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार, खऱ्याची साथ सोडणार नाही, खोट्याचा मार्ग धरणार नाही, ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार, तुझं पाठ अंतर तर लई चांगलंय, मला माहितीये 2-2 स्किट आणतो तू, माझ्या घरामध्ये काय करू राहिला, दादा तुमचा आवाज मला काहीतरी सांगतोय, काय सांगते तू, मागच्या जन्मी तुम्हाला ऍक्टर व्हायचं होतं, खरंय का खोटाय, अरे ह्या जन्मी मी व्हायचं होत, तुमची इच्छा अपूर्ण राहिली आहे, खरंय का खोटाय, अपूर्ण म्हणजे 3 दिवसाच्या वर बोलवत नाही कोणी मला, आलेलं आहे माझ्या लक्षात दादा, आलेलं आहे माझ्या लक्षात, आणि म्हणूनच तुम्ही कोल्ह्या कुत्र्याचे आवाज काढता आणि फोन कट करून हाऊस भागवता, खरंय का खोटाय, अरे काय पर्याय नाही ना, ते घरच आहे म्हणून होतंय ते बी, नाही कळतंय मला, पण काळजी करू नका, माझ्याकडे एक उपाय आहे, माझ्या मनचं काही सांगणार नाही, त्यानं वरच्यानं ते दिलंय तेच तुमच्या समोर मांडणार आहे, लक्षात घ्या, उपाय एकदम सोपा आहे, 11,000 रुपये तुम्ही माझ्या बँकेत टाका, एक पूजा घालतो तुम्ही उसात ना डायरेक्ट थिएटरात जाल आणि सुपरस्टार व्हाल दादा, डायरेक्ट सुपरस्टार, हो थिएटरात, हो अरे बात आहे गुरुजी, एक काम करा गुरुजी, परवा जरा टेक्निकलला या, तुमच्या अभिनयाचा ऊस असा पिळतो, असा रस काढतो, लोक म्हणतील हे कुठला बॉय आलाय डिलिव्हरीला, फोन देते कोण मुड्या, माई
नाही तुझा ओटीपी माझ्या करिअरशी येतोय माई मी जातो. हॅलो मामाजी मामा बेटा मामाजी बोला ना ऐका ना माझं काय कुडमुड त्याच्या कुठं ना दिला की तर तुम्ही अहो ऐका ना पण मामाजी मला खर तर हे ऐकून लय भारी वाटतंय. काय बेटा मी काय म्हणते या की एकदा सुपरस्टार होऊनच जाऊ द्या. अरे ह्या जन्मात शक्य आहे का बेटा ते बी शक्य नाही म्हणा. हॅलो हॅलो धनी वनी बोलतीय. काय झालं ग जागरण न केली का नाही. नाही तुम्ही आल्याशिवाय कसलं जागरण घालणार आहे. तुम्ही तुम्ही आता मग जागरण आणि गोंधळ एकत्रच घालू. तुम्ही आणा धनी प्लीज ठेव फोन. हॅलो धनी फोन ठेव. अहो ऐकत अरे ठेव फोन. सगळे ग्रह तारे तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि हे सांगण्यासाठी तुम्हाला ज्योतिषाची आवश्यकता नाही. आणि आपल्या सगळ्यांना मामांजी इथे हवे आहेत. सांगा खरंय की नाही. भारी भारी परफॉर्मन्स भारी प्रसाद. मी मागच्या वर्षीच अनाऊन्स केलेलं आहे की जोपर्यंत मामांजी येत नाहीत तोपर्यंत पार्टी देणार नाही. ज्या माणसाच्या नुसत्या आवाजाने एवढी एनर्जी या आसमंतात क्रिएट होते तो प्रत्यक्ष आला तर काय तहलका होईल आपण फक्त विचार करू शकतो. सचिन गोस्वामी प्लीज लवकरात लवकर या भूमिकेत तू आम्हाला दिसावास हे यावर्षीचं आमचं स्वप्न आहे असं मी तुला मनापासून सांगतो. वनिता मला तुझं कौतुक करावं असं वाटतं यासाठी की या दोघींचा कितीही डॅम्बिसपणा कट्याळपणा चाललेला असला तरी जेव्हा जेव्हा त्यांचा फोन येतो तुझ्या नवऱ्याचा त्यातला सिरियसनेस ती सल ते दुःख तू इतक्या कळकळीने मांडतेस की म्हणजे बायकांना सोड पुरुषांनाही असं वाटतं की यायला यायला पाहिजे आरीचा नवरा. तुफान फार मजा आली विलक्षण. पृथ्वी कमाल केलंस कॅरेक्टर मजा आली वंडरफुल. सही तिळगुळासारखं गोड परफॉर्मन्स होता. पीपी फ्लॉलेस परफॉर्मन्स. तिघींचाही परफॉर्मन्स उत्तम नेहमीप्रमाणे गोड दिसत आहे. वने फार भारी मजा आली. मामंजी या लवकर. थँक्यू.